नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भाषंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे वर्षा ऋतू आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे नक्षत्र उत्तर आषाढा आहे योग अतिगंड आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वणी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते तीन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून चोपन्न मिनिटापासून ते बारा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून सतरा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर योग करणार आहे गुरु बरोबर केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गुरु आणि त्रिकोण त्रिकोणयोग सुद्धा होणार आहे ही स्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या मंगळाबरोबर हा चंद्र षष्टातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या रशिद असणाऱ्या गुरु बरोबर चंद्र केंद्रक सुद्धा करणार आहे त्याप्रमाणे तुमच्या असणाऱ्या गुरु गुरुबरोबर पंचमातला बुध हा त्रिकोणीय प्रणा दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामुळे आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील था तुम्ही जॉबलेस असाल तर जॉब वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसाबद्दल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील त्याचप्रमाणे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तुमच्या दोघांमधले सामंजस्य हार्मनी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून एक येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे नंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास राशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे वेळातला गुरु बरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे चतुर्थातला बुध आणि वेयातला गुरु हे परस्पर त्रिकोणीयोग करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण शुभफलदायी राहील भाग्यकारक सुद्धा राहील आज तुमचा मूड तुमची एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं आता घ्या ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल काही चांगले महत्वाचे इंटेशन सुद्धा येताना दिसतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध खूप सुद्धा असतील वासच्या संदर्भातले काही महत्वपूर्ण कामं करायचे असतील तर तुम्ही येणार दोन ते तीन दिवसात ती करू शकता ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्याचप्रमाणे काही चांगले उत्कृष्ट लाभ सुद्धा तुम्हाला मिळताना दिसेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या अष्टम सणा चंद्राचं भ्रमण आहे तुम्ही चतुर्थात असणाऱ्या रवी बरोबर चंद्र योग करणार आहे लाभातला गुरु आणि अष्टमातला चंद्र हे परस्पर केंद्रीय करणार आहे लाभातला गुरु आणि तृतीयातला बुध हे परस्पर योग सुद्धा करणार आहेत थोडंसं तुम्हाला आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील अनपेक्षित काही लाभ वगैरे मिळू शकतील येणार दोन ते दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहतील खास करून विवाहित तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एकभवत महत्वपूर्ण कागदपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असतील तरी सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे आहे कर्करास कर्कराशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे द्वितीयातला बुध आणि दशमातला गुरु हे परस्पर त्रिकोणीयो करणं दिवस अतिशय शे महत्वपूर्ण आणि शुभ फरि राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण शुभ घडामोडी घडतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही चांगला उत्तम लाभ सुद्धा मिळणार दिसेल जर तुम्हाला काय इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सुद्धा येणार दोन ते तीन दिवस हे अतिशय उत्तम राहतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे भाग्यातल्या गुरु बरोबर चंद्र केंद्र करणार आहे भाग्यातल्या गुरु आणि तुमच्या राशीतला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं राहील काय महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमची आजच्या दिवशी होऊ शकेल त्याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफल तयारी राहतील भाग्याची साथ तुम्हाला उत्तम साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल काही महत्वपूर्ण लाभ सुद्धा होता मिळत जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील तुम्� जर तुम्ही शेअर मार्केट मे ट्रेड करत असाल तर काही उत्तम लाभ सुद्धा मिळताना दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे नंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा गुरु बरोबर हा चंद्र योग हो करणार आहे त्याचप्रमाणे अष्टमातला गुरु आणि वेयातला बुध हे परस्पर त्रिकोणी सुद्धा करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये आणि तुमचं बाहेर फिरलं जाण्याचा योग सुद्धा संभवतो तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल त्याचप्रमाणे नंतर दोन ते तीन दिवसामध्ये विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या चा चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या रवी बरोबर हा चंद्रात त्रिकोणीव करणार आहे सप्तमातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे लाभातला बुध आणि सप्तमातला गुरु हे परस्पर त्रिकोणीयोग करणार आहेत आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा मित्र परिवारावर भेटीकाठी होतील त्यांच्यानं तुम्हाला काही चांगले सद्य मिळतील त्याचप्रमाणे त्याच तर वैवाहिक जोडीदारावरचे नाते संबंध सुधारतील मित्र परिवाराकडून काय उत्तम लाभ सुद्धा मिळू शकते येणार दोन ते तीन दिवस सुद्धा तुमच्याकडे शुभफलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे षष्टातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहेत षष्टातला गुरु आणि दशमातला बुध हे परस्पर त्रिकोण करणार आहेत आजचा जर दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील धकाधकीचा राहील मात्र कामं तुमचे पूर्ण होताना दिसतील मित्र परिवारावर भेटेगाठी होतील त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील आजच्या दिवशी कुठली लाभाची जर का तुम्ही अपेक्षा करत असाल तर तुम्हाला लाभ निश्चित स्वरूपात मिळतील भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभ येईल त्याचप्रमाणे जॉबलेस असाल तर येणारे दोन ते तीन दिवस हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे पंचमातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुमच्या पंचमातला गुरु आणि भाग्यातला बुद्ध हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहणार तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्यामधून सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल त्याचप्रमाणे जर का तुम्हाला तुमचा बिझनेस मोठा वाढवायचा असेल तर त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही संकल्पना किंवा काही ऑपॉर्च्युनिटी संधी तुम्हाला मिळू शकतील येणारे दोन ते तीन सुद्धा तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ होतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडदार वचना ते संबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे बागेतल्या रवी बरोबर चंद्र त्रिकोणीयोग करणार आहेत चतुर्थातल्या गुरु बरोबर चंद्र केंद्र करणार आहे चतुर्थातला गुरु आणि अष्टमातला बुध हे परस्पर त्रिकोणीयोग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी असं असणार आहे आज तुमचा तुमच्यामध्ये एनर्जी आणि कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जी काम तुम्ही हाती घ्याल ती पूर्णपणे दिसेल भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील येणारे दोन ते तीन दिवस शुभ फलदायी राहतील खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील वासाच्या संदर्भात महत्वाची काही कामं करायचे असतील तरी सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस हे तुमच्यासाठी शुभ फलदायी यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या वेय असताना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे तृतीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तृतीयातला गुरु आणि सप्तमातला बुध हे परस्पर त्रिकोणी करणार आहेत आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ते काम पूर्ण सुद्धा होताना दिसून येतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो येणारे दोन ते तीन दिवस सुद्धा तुमच्याकडे शुभ फारी राहतील महत्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील मित्रपरिवाराशी भेटीघाटी होतील काही महत्वपूर्ण त्यांच्याकडून सल्ले तुम्हाला मिळू शकतील विवाह जर का तुम्ही म्हणजे रिलेशनशिप मध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या संबंध सुधार दिलेला दोन ते तीन दिवस जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीन मीन मीनराशीच्या लाभ साना चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवी बरोबर चंद्र त्रिकोणी करणार आहे द्वितीयातल्या गुरु बरोबर केंद्र करणार आहे तृतीयातला गुरु आणि षष्टातला दिवस अतिशय महत्वपूर्ण भेटीघाटी होतील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध सुधारतील येणार दोन ते तीन दिवसात तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ होतील किंवा चांगली महत्वाची इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ आहे आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद